नमस्कार सर. नमस्कार सर. मला सांगाल तुमचं नाव, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं सध्याचं प्रोफेशन काय आहे? यस, मायसेल्फ धीरज देशमुख. मी बेसिकली नाशिक वरण आहे. कर्तव्य लर्निंग प्लॅनेट नावाची माझी स्वतःची एक ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट आहे आणि ज्या माध्यमातून मी मागच्या निअर अबाउट 10 वर्षापासून या फील्डमध्ये सर काम करतो आहे. अच्छा, ओके. तर हा जो आपण स्टेप अप ग्रुपने प्रोग्राम ऑर्गनाइज केला NLP इन मराठी 6 दिवसाचा रेसिडेंस, येस, तर त्या प्रोग्राम बद्दल तुम्हाला ऍक्च्युअली कुठून कळालं, म्हणजे कुठून इन्फॉर्मेशन? ऍक्च्युअली सर, मी मागच्या 3 वर्षापासून माइंड प्रोग्राम किंवा ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स चालवत आहे, त्यामुळे मला अशा प्रोग्राम्स बद्दल थोडी क्युरियोसिटी पण होती करण्यासाठी. तर NLP हा जेव्हा माझ्यासमोर एक नाव आलं होतं, तर त्यामधला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम हा जो शब्द होता, तर कुठेतरी एक वेगळा इंटरेस्टिंग पार्ट आहे असं वाटलं मला. तर मी सर्च करत होतो सोशल मीडियावरती, परंतु जेव्हा NLP बद्दल थोडी माहिती आधी मिळाल्यानंतर मला असं जाणवलं की नाही, हा कोर्स जर मला करायचा असेल तर तुम्ही माझ्या मातृभाषेतनं केलेला मला चांगला राहील. आणि त्याच पिरियडमध्ये नियर अबाउट साधारणतः मग फेसबुकवरती मी जेव्हा सर्च करत होतो, तर NLP इन मराठीमध्ये मला सरांची ती ऍड दिसली, अजित सरांनी जे त्याच्यामध्ये दिलं होतं ते, आणि मग त्यानंतर मी FB वरनं अजित सरांसोबत कॉन्टॅक्ट केला. ओके, आता तुम्ही त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही ह्या 6 दिवसाच्या रेसिडेन्शियल प्रोग्रामला येण्या अगोदर NLP इन मराठी म्हणजे जो प्रोग्राम तुम्ही आता केला, त्याच्याबद्दल तुमची समजूत काय होती, म्हणजे काय आहे ऍक्च्युअली NLP, तुम्हाला काय वाटत होतं? येस, ऍक्च्युअली NLP बद्दल माझ्या मनामध्ये समजूत होती की आज म्हणजे बाहेर मार्केटमध्ये जर आपण गेलो तर बरेच माइंड पॉवरचे कोर्सेस केले जातात आणि त्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स पण शिकवले जातात. तर मला असं वाटलं कुठेतरी सायकोलॉजीशी रिलेटेड आणि माइंड पॉवरशी रिलेटेड असा प्रोग्राम असेल. पण जेव्हा इथे आल्यानंतर या 6 दिवसामध्ये हे सर्व जेव्हा टेक्निक्स शिकायला मिळालेत, तेव्हा असं वाटलं की नाही, कुठेतरी डिरेक्टली आपण आपल्या अनकॉन्शियस माइंडवर जे काम करतो आणि त्याच्यातनं जे आपल्याला डिरेक्ट रिझल्ट हवे आहेत ते आपण बेटर काढू शकतो, आणि त्यामुळे मला हा प्रोग्राम खूप चांगल्या पद्धतीने आवडला. अच्छा, तर तुम्ही हा 6 दिवसाचा प्रोग्राम आता जस्ट कम्प्लीट केलाय, तर मला सांगू शकाल का सर की ह्या 6 दिवसाच्या रेसिडेन्शियल प्रोग्राम मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या NLP च्या टेक्निक शिकलात? येस सर, सर्वच टेक्निक्स NLP च्या ज्या आहेत त्या खूप पॉवरफुल टेक्निक्स आहेत. पण जर मला सांगायचं झालं तर त्यामधला सर्वात बेस्ट म्हणजे मला त्यांची जी प्री सपोजिशन्स आहेत तर ती खूप चांगली आवडलीत. कारण का की त्यामधलं एक स्वतः माझ्या बाबतीत जर उदाहरण घेतलं तर मॅप इज नॉट टेरिटरी हे जे एक प्री सपोजिशन आहे, तर कुठेतरी आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला मिनिंग लावत असतो आणि त्यातनं आपले अर्थ बनवत असतो. तर मला असं वाटलं की आज या प्री सपोजिशनचा हा फायदा मला झाला की आज मला हे कळलं की ऍक्च्युअली तसं नसतं, कारण जे आपण बघतो किंवा जे आपल्याला दिसतं हे तसं नसतं, त्यामागे पण काही बऱ्याच गोष्टी असतात. तर हे जेवढे काही प्री सपोजिशन्स आहेत हे सर्व खूप मला पॉवरफुल वाटलेत. त्यासोबतच सरांनी जे टेक्निक्स त्यामध्ये टाईम लाईनचं काल घेतलं आमचं, तर हे टाईम लाईन थेरपी सुद्धा मला खूप छान पद्धतीने आवडलेली आहे. आणि बाकीचे पण इतर पॉवरफुल आहेत, त्यामध्ये अँकरिंग वगैरे, त्यामध्ये चेन अँकरिंग जे सांगितलं सरांनी ते पण बेस्ट होतं. तर हे सर्व टेक्निक्स आणि त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट मला अजून एक सांगावं असं वाटेल की आपण ज्याला असं म्हणतो की शेवटी लाईफ इज एम्प्टी आणि त्या अवस्थेमध्ये आपण जातो, तर त्यामध्ये जी चंकिंग अप आणि चंकिंग डाऊन हे मला जास्त अपील झालं त्याच्यामध्ये. तर सर्वच टेक्निक्स हे पॉवरफुल आहेत आणि ते युज केल्यानंतर आपलं लाईफ बेटर आणि बेटर करू शकतो आपण. तर मला सांगा सर, आता तुम्ही ह्या 6 दिवसामध्ये एवढ्या जबरदस्त टेक्निक शिकले बरोबर, तर तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये ह्याचा तुम्ही कसा वापर करा? नक्की सर, पर्सनल लाईफ मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यामधली काही प्री सपोजिशन जी होती तर त्यांचा मला उपयोग होणार आहे. शिवाय मी स्वतः काही ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स किंवा माइंड पॉवर कोर्सेस जेव्हा करतो आणि माझे काउन्सिलिंग प्रोग्राम्स असल्यामुळे किंवा मी काउन्सिलिंग जे 1-to-1 काउन्सिलिंग करतो, तर त्यामध्ये मला या सर्व थेरपीचा वापर करता येईल. विशेषतः टाईमलाईन थेरपी, ज्यामध्ये बरेचसे माझ्याकडे येणारे क्लायंट हे कुणाला राग जास्त येतो, तर कुणाला प्रोक्रास्टिनेशनची सवय असते, तर अँग्झायटी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, तर हे काढण्यासाठी या थेरपीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग आपल्याला करता येईल. तर माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आणि सोशल लाईफ मध्ये सुद्धा आणि बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा मला याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. सर मला सांगा सर, आता जर जो तुम्हाला फायदा होतोय NLP मध्ये, तर तोच फायदा तुमच्या मित्रांना जर होणार असेल, तुम्ही त्यांच्या तुमच्या मित्रांना सजेस्ट करणार असाल हा प्रोग्राम, तर तुम्ही स्टेप अप बरोबरच आणि उमेश सरांबरोबरच का करावा असं का सजेस्ट कराल? येस सर, सर्वात पहिल्यांदा तर मी स्टेप अप ग्रुपचं खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि विशेषतः मी अजित सरांबद्दल थोडं बोललेल्यामध्ये, कारण ज्या दिवशी माझं सरांसोबत पहिलं फर्स्ट बोलणं झालं होतं फोनवरती, तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी मला कन्व्हिन्स करायचं आहे मार्केटिंग करून असा विषय दिसत नव्हता, तर कुठेतरी अजित सरांच्या बोलण्यात पण ती डेप्थ मला जाणवली की NLP हे काहीतरी वेगळं आहे. आणि त्यातल्या त्यात मी जसं तुम्हाला बोललो की मला NLP हे मराठीतनं शिकण्याची पहिल्यापासून मला आवड होती, त्यामुळे मला हा मराठीतनंच करायचा होता.
आणि स्टेप अप हे जेव्हा नाव मी बघितलं तर या स्टेप अप मध्येच मला काही अशा ज्या क्वालिटीज आहेत दम वाटला, म्हणजे मी अगदी आता तुम्हाला सांगू शकेल की तो जो एस आहे तुमचा तर मला वाटलं की एकंदरीत स्ट्रॉंग पर्सन आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर टी फॉर टॅलेंट, ई फॉर एनर्जेटिक, आणि तो जो पी आहे तो पी म्हणजे पॉवरफुल, आणि त्या यू साठी म्हणेल मी की अनकॉमन, काहीतरी असामान्य मिळणार आहे आपल्याला तिथे. आणि सर्वातला शेवटचा जो पी वाटला तो म्हणजे पॅशनाइट. तर इथे आल्यानंतर जी माझी संकल्पना स्टेपअपची मी रंगवली होती माझ्या मनामध्ये, त्यामध्ये जसं अजित सर आहेत, स्वतः सोमन सर आहेत, रोहित सर आहेत आणि तुम्ही स्वतः शुभम सर, तर ही चारही पाचही लोक ही जी काही पूर्ण टीम आहे तर हे सर्व क्वालिटीज मला इथे दिसल्यात आणि त्या अनुभवल्या सुद्धा मी. आणि स्पेशली जसं उमेश सोमन सरांबद्दल जर बोलायचं तर सरांच्या बोलण्यामध्ये जी डेप्थ आहे ही डेप्थ खूप इम्पॉर्टंट असते. कारण मी बरेच जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो किंवा मी ट्रेनिंग प्रोग्रामला अटेंड सुद्धा करतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की वरवरती बोललं जातं आणि हे वरवरती बोलणं आतमध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे नंतर रिझल्ट मिळत नाही. पण उमेश सरांच्या बोलण्यामध्ये ती डेप्थ पण आहे आणि सरांची पूर्ण म्हणजे अगदी देहबोली आणि त्यांची जी बोलण्याची जी प्रेझेंटेशन स्किल आहे त्यामुळे त्यांचा विषय आपल्या आतमध्ये शिरतो आणि त्याच्यानंतर ते रिझल्ट काढण्यासाठी आपलं सोपं होतं. तर त्यामुळे आणि मराठीवर सरांची खूप चांगली कमांड आहे त्यामुळे हा विषय मला उमेश सरांकडनं जो मिळाला शिकायला तर मी माझं भाग्य समजतो. येस, तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये किंवा तुमचे जे गोल्स वगैरे आहेत तर त्या गोष्टींसाठी आमच्या स्टेपअप परिवाराकडून, एनएलपी इन मराठी कडून आणि उमेश सरांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. येस.